वर्धा जिल्ह्यातील भाजपचे आमदार दादा केचे यांनी आमदारकीच्या राजीनाम्याची धमकी थेट देवेंद्र फडणवीस यांना दिली होती आणि यानंतर मोठी राजकीय खळबळ वर्ध्यातील आरबी विधानसभेत उडाली होती। मात्र फडणवीसांच्या भेटीनंतर ही नाराजी दूर झाली आहे। याच संदर्भात दादाराव केचे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी, पाहूयात। गेल्या काही दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यातील आरवी विधानसभामध्ये भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक खळबळ हे भारतीय जनता पक्षामध्ये उडाली होती, कारण त्यावेळी आमदार दादाराव केचे यांनी राजीनाम्याचा विषय हाती घेतला होता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत। आता नुकत्याच काहीतरी उलाढाल झाली आहे, काहीतरी घडामोडी घडल्या आहेत आणि दादाराव केचे आपल्यासोबत आहेत, ते बोलणार आहे आपल्याशी। साहेब मला सांगा, जो विषय मध्यंतरीमध्ये काही दिवसात घडला होता त्याच्यावर आता पडदा पडला काय, किंवा पडदा पडला तर मग काय झालं, सर्व सविस्तर सांगा। साधारणतः आरवी मतदारसंघाचा आमदार असून 13/3/2023 रोजी जे उपमुख्यमंत्री जे या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आहे, प्रेम आरवी विधानसभा मतदारसंघावर आहे, माझ्यावर आहे, त्यांना मी 13/3/2023 रोजी आरवी आष्टी कारंजा या तिन्ही तालुक्यासाठी 5-5 कोटीची मागणी केली, असं एकंदरीत 15 कोटीची मागणी केली। त्यापैकी त्यांनी कारंजा शहराकरिता 5 कोटी दिलेत, पुन्हा आष्टी आणि आरवीसाठी 5-5 कोटी द्यावं याच मागणीसाठी थोडी नाराजी होती, ती मागणी त्यांनी पूर्ण केली आणि परवालाच एक बैठक झाली त्यांच्याचकडे, देवेंद्रजी फडणवीस साहेबाकडे जेवण झालं, एक तास चर्चा झाली, त्यातून तो रीतसर मार्ग निघालेला आहे। त्यांनी तो आदेशसुद्धा आष्टी आणि आरवीसाठी 5-5 कोटीचा आदेश पारित करण्याचं लेखी स्वरूपामध्ये दिलं। माझे जे नाराजी होती ते नाराजी म्हणजे मोकळी झाली। नक्कीच, आपण जर बघितलं तर आपण जेव्हा राजीनाम्याचा विषय घेतला तेव्हा विधानसभेतील असंख्य नागरिक नाराज झाले होते, मतदारांमध्ये मोठं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, आत्ता त्या विषयावर काय बोलू? आता या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो दिलासा दिलेला आहे की तुला कोणताही निधी कमी पडू देणार नाही, जे जे पत्र मी परवाला दिले त्यांनी स्वतः जेवण करायसाठी बोलावलं, त्यांनी जे जे पत्र होते त्यावर रिमार्क केल्या आणि त्या आधारावर जेवढा निधी या आरबी आष्टी कारंजा या मतदारसंघासाठी देणे आहे तो निधी 100% आम्ही देणार, त्यावरून आमचं समाधान झालं आहे आणि त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे, धन्यवाद। नक्कीच, आपण जर बघितलं तर जो विषय झाला होता, ज्या विषयामुळे खळबळ उडाली होती, तो विषय आता निकाली निघाल्याचा त्यांनी सांगितलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर झालेल्या चर्चेअंती दादाराव केचे यांचं समाधान झालेलं दिसतंय। न्यूज 8 महाराष्ट्र, निलेश बंगाले, वर्धा।